नमस्कार, कृषी दर्शनमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. तर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचे व ज्या शेतकऱ्यांनी कर्ज भरले होते त्यांना प्रोत्साहन म्हणून विधिमंडळात अनुदानाची घोषणा केली होती. या दोन्ही शासन आदेश काढण्याची या दोन्ही घोषणेची पूर्तता करण्यासाठी शासन आदेश काढण्याची मागणी माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. तर कोरोनामुळे सुरू असलेले लॉकडाऊन आणि संचारबंदी शेतकऱ्याचा शेतमाल घरातच पडून आहे. तर धान खरेदी, कापूस खरेदी, धान्य खरेदी, हरभरा खरेदी मोजकाच विकला जात आहे. अशा आणीबाणीच्या तिथीत शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ मिळाला आणि कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून अनुदान 50,000 रुपये लाभ मिळाला. तर राज्यात बहुतेक ठिकाणी शेतकऱ्यांना अजूनही लाभ 50,000 रुपयांचा लाभ मिळाला.